ठाणे जिल्ह्यातील पहिला ISO पशुवैद्यकीय दवाखाना किनवली येथे काल ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन व कृषी समिती सभापती सौ उज्ज्वला गणेश गुळवे यांनी अचानक भेट दिली व तेथील राज्यातील पहिले शेतकरी वाचनालय व बळीराजा वस्तू संग्रहालय याची पाहणी केली. तसेच या पशुवैद्यकीय संस्थेचे कामकाज, औषधे, लस साठा तसेच कृत्रिम रेतन बाबतची माहिती जाणून घेतली. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यावर स्वच्छता पंधरवडा राबून संस्था अधिक गतिमान करण्याची सूचना दिल्या. शेतकरी वाचनालय स्थापन केल्याबद्दल डॉक्टर दिलीप धानके यांचे कौतुक केले. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या आवारात लागवड केलेल्या यशवंत घास व आफ्रिकन टॉल मका या मिनी मॉडेल चारा पिकाबाबतची माहिती समजून घेतली. यावेळी पशुवैद्यकीय दवाखाना किनवली यांच्या वतीने डॉक्टर दिलीप धानके यांनी त्यांचे कृषी खाद्य विज्ञान पशुसंवर्धन विशेषांक हे पुस्तक देऊन स्वागत केले. याच भेटीत त्यांनी संस्थेसाठी पाण्याची व्यवस्था व इमारत दुरुस्तीबाबतच्या अडचणीबाबत समस्या जाणून घेतल्या. तसेच सर्व पशुवैद्यकीय सेवा व सर्व जनावरांना लसीकरण कार्यक्रम राबवून शेतकरी पशुपालक यांच्या मते जनजागृती घडवून आणावी असे सांगितले. या अचानक भेटीच्या वेळी पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला गुळवी यांच्यासोबत सोगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा पशुसंवर्धन समिती सदस्य काशीनाथ दादा पष्टे, अविनाश साबळे, विकास गगे इत्यादी उपस्थित होते.